आता ह्या दोघी इथे ह्याच्यासाठी उभे आहेत कारण की तुमच्या भावाने जॉबला राज किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, तुम्ही तर बघत असाल आज स्टार्टिंगला आपला वेदांत भाऊ आहे. ए छोटा बच्चा तू, हा मला वाटतं स्टार्टिंगला तुमच्याकडून गोड गोड पापा घेतला पाहिजे, नाही तर कारण की हात रडायच्या घाईवरती असेल कदाचित. छोटा बच्चा तुमच्याकडून गोड गोड पापा घेतलाय छोटा बच्चाचा. ह्या टायमाला नवीन गाणं आहे, ऐका. तूने थोडी थोडी पी 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 पहिला त्याचा वेगवेगळे गाणे असतात पण या टायमाला ए छोटा बच्चा तूने थोडी थोडी पी 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 ना बच्चा छोटा बच्चा ना तू. तर मित्रांनो, जरा छोट्या बच्च्याला जरा पप्पांकडे देतो आणि बेडरूम मध्ये बसवतो आणि तोपर्यंत आज जरा महत्वाचा टॉपिक आहे, तो टॉपिक तुमच्या बरोबर शेअर करतो. तुम्ही जर जॉबला जात असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. जरा छोट्या बच्च्याला पप्पांना घेऊन जायला सांगतो, तोपर्यंत विश्रांती घ्या. तर मित्रांनो, चला आपण मेन टॉपिकवरती चर्चा करू. तर असं बघायला गेलं आता ह्या दोघी इथे ह्याच्यासाठी उभे आहेत कारण की तुमच्या भावाने जॉबला राजीनामा दिलेला आहे. पण राजीनामा द्यायच्या अगोदर मला ऑफिसमधून सांगण्यात आलं आहे की एक महिन्याचा नोटीस पिरियड असतो, तो लिहून द्यायचा असतो कायदेशीर, आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर तुझं काय पण जे असेल ते ऑफिसमध्ये राजीनामा लेटर देऊन सबमिट करायचं आहे, आणि त्याच्यानंतरच तू राजीनामा देऊ शकतो, रेझिग्नेशन लेटर देऊ शकतो. तर ते सगळी प्रोसिजर झालेली आहे आणि पुढच्या महिन्या 1 तारखेपासून तुमचा भाऊ जॉबला जाणार नाही. अजून 15 दिवस बाकी आहे माझ्या जॉबचे आणि म्हणून हे लोक इथे उभे आहेत. ह्या लोकांना टेन्शन आलं आहे की अरे संजोगने जॉब सोडला आहे, रूमचं कर्ज आहे, काय आहे, कसं फेडणार, कसं नाही. ते पण सांग ना बाबा, जॉब तर बाबा उद्या बोलतील की लोक फेमस झाले म्हणून शनी हा जॉब सोडतोय. तसं काही नाही, संजोगनी जॉब इथे बघितलंय, छोटी मोठी नोकरी करणार तो, त्याला तिथे लांब पडतो जायला, म्हणून तिथे पण 8 तास काम करायचं, इथे पण 8 तास काम करायचं. तर मित्रांनो, मला फक्त कमेंट मध्ये सांगा. आता मी तुम्हाला जर सांगितलं जाय की मी जॉब सोडलाय, तर तुम्ही असा विचार करा रे कशाला जॉब सोडलाय, आता जॉब कुठे मिळत नाही, हे नाही ते नाही, सगळ्या गोष्टी बरोबर आहे तुमच्या. तुम्ही मला सांगा 3 तास जायला, 3 तास यायला, 8 तास काम करायला. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा विचार केलाय मी आणि हा जॉब सोडलेला आहे. त्याच्यापेक्षा मी विरारमध्ये जॉब बघितलेला आहे, 10-12 हजारची नोकरी आहे, खूप झाली आम्हाला 10-12 हजारची नोकरी, 10-12 हजारची, कारण की 17 हजार मला पगार होता. ते पण 3 तास जायला, 3 तास यायला, 7 तास आणि 8 तासाची ड्युटी. त्याच्यापेक्षा इथे 8 तासाची ड्युटी करून 1/2 तास जायला पण लागेल आणि यायला पण लागेल, 1/2 तासामध्येच दोन्ही सगळं होऊन जाईल. तर तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा की मी जॉब सोडून चुकी केली की नाही, कारण की मी चांगल्या नामांकित कंपनीमध्ये होतो. आता तुम्ही म्हणाल आता मग ट्रान्सफर करून घ्यायची इकडे मालाड बिलाड साईडला बघायचं, ते सगळं करून बघितलं आणि कोणकोणाला मदत नाही करत, किती पण मोठे असू दे. तर तुम्हाला मी पहिलाच सांगितलं होतं की माझ्या जॉबचा जो प्रवास आहे, कशाप्रकारे मी 12 वर्ष माझ्या जॉबमध्ये राहिलो आणि किती त्रास झाला, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण थोडा वेट करतोय मी याच्यासाठी, कारण की जेव्हा मी सांगायला जातो तेव्हा कोण ना कोण आमच्या घरी पाहुणे येतोय. आता बघा ना, आता ब्लॉग बनवायला घेतलाय मी, तर लगेच कळलं की उद्या आगरी कोळीची माणसं येणार आहेत आपल्या घरी, कारण की त्यांनी जेव्हा आईची रेसिपी बघितली होती तर ते बोलले की आई आम्ही तुमच्या घरी येणार आहे. आणि प्रत्येकांच्या घरी जातात ते, मला वाटतं पहिला घर आमचंच आहे स्ट्रॉंग संजोग फॅमिलीचं, आणि ते आमच्या घरी मला वाटतं उद्या मंगळवार, उद्या नाही बुधवारी येणार आहेत, आणि आई त्यांना कायदेशीर रेसिपी बनवून दाखवणार. काय दाखवशील का बनवून? हो दाखवेल ना रेसिपी बनवून शनी. आणि त्यांना आवडेल की नाही रेसिपी हे तुम्ही बुधवारीच बघू शकता, आणि सगळी डिटेल तुम्हाला कळेल की कोण येणार आहे, कोणाकोणाच्या घरी ते लोक जाणार आहेत. आता कोणाच्या घरी जाणार आहेत ते माहीत नाही, पण आपल्या घरी नक्की येणार आहे. आणि मी जेव्हा जॉबच्या विषयी व्हिडिओ बनवायला घेतला तर कोणी ना कोणी आमच्या घरी येतो. काल तर तुम्ही बघितलं आमची जुनी माणसं आली होती. तर मित्रांनो, पहिला आपल्या माणसांना महत्व, नंतर ह्या सगळ्या व्हिडिओला महत्व काय असतो. आली बिचारी तिला बघून एकदम भरपूर वर्षांनी मला बघितलं, एकदम बोलते सुनंदा पहिल्याची पण तूच सुनंद आहे आणि आताची पण तूच सुनंद आहेस. पण बघून एकदम भरली बिचारी, पोरगी पण रडायला लागली गळे मिळून, लय तिला खूप आनंद झाला. मला वाटलं नाही विसरली असेल तू जुन्या माणसाला, पण नाही पहिल्याची आहे तशीच आहे सुनंदा.
तर खूप छान वाटलं त्यांना आम्हाला बघून. आणि त्या रजनीताई होत्या त्यांच्या समोर मी लकडबकड होतो, लुका पुक्का काय म्हणती बा तिला. जर तू हा बोलली असतीस तर मला लक्षात ठेव, मी तुला बरोबर सगळ्यांसमोर बोललो असतो की हा तुला लय माहिती आहे ना. मित्रांनो आमच्या लहानपणीचे फोटो आहेत, माझ्या तीन बहिणी मी, आमचे एवढे लहानपणीचे फोटो आहेत की मला वाटतं आम्ही 2-3 वर्षाचा होतो, मला वाटतं मी 1 वर्षाचा उभा पण राहायला असं शिकलो होतो, वेदांत एवढा होतो तेव्हाचे फोटो आहेत. हे सगळे फोटोज मी ह्यांच्या चॅनलवर पोस्ट करणार आहे. असंच पाहिजे चॅनलवर, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ह्यांचा नवीन चॅनल आहे, असंच पाहिजे. आणि पप्पांचा पण फोटो दाखवा, तर तुम्ही या चॅनलला बघायला विसरू नका, नक्की बघा. आणि एवढे जुने फोटो आहेत ना आमचे की आम्हाला असं वाटणार भाई आम्ही एवढे लहान असतानाचे फोटो, जसा वेदांत आता आहे तसा वेदांत माझ्या एवढा झाल्याच्या नंतर स्वतःला बघेल व्हिडिओ मध्ये, तो व्हिडिओ मध्ये बघेल. पण आमच्या टायमाला फोटो होते, व्हिडिओ जास्त फॉर्म मध्ये नव्हते. त्या टायमाला फोटो होता संजोगचा, घड्याळामध्ये होता 6 महिन्याचा फोटो, तोच ओळखत नव्हतो आई मी होतो मी होतो. आता घड्याळाला पण किती 15-35 वर्ष झाले, आता तो खराब झाला आम्ही फेकून दिला. 30-35 नाही, मला वाटतं मी जसा हा 89चा तर तेवढे वर्ष त्याला झाले, 6 महिन्याचाच फोटो होता. हा तेच. तर मित्रांनो खरंच तुम्ही जर जॉबला जात असाल तर आपल्या आजूबाजूची माणसं कशी मला भेटली होती खूप छान, आणि त्यांचं सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे कारण की खूप सपोर्ट करायचे मला. तर तुमच्या पण ऑफिसमध्ये असे सपोर्ट करणारे आहेत का, खुर्ची खेचणारे आहेत का, आपलं चांगलं बघणारे आहेत, हे तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे कळेल. जेवढं मी प्यार मोहब्बतने बोलतोय तेवढ्याच प्यार मोहब्बतने मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने माझ्यावर घटना घडल्या आणि कशा का मी जॉब सोडला, ह्याचं खरं कारण तुम्ही थोड्या म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेल जर मला असा टाइम मिळाला, कोणी आला नाही. आता बघा ना, ह्या 2 दिवस आता वटपौर्णिमा बरोबर, उद्या त्याच्यानंतर मग ते आग्रिका कोलीवाले येणार आहे सगळे इथे, आग्रिकोलीवाल्याच्या नंतर मग मी तो ब्लॉग टाकेल. तोपर्यंत चॅनलला कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा माझा चॅनल आणि बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकू तेव्हा त्याची नोटिफिकेशन येईल. तर मित्रांनो आता वटपौर्णिमा असेल, आता तुम्हाला माझ्या चाळीतली माणसं, जेव्हा आम्ही चाळीत राहायचो मला आत्ता पण आठवतं एक मोठं वडाचं झाड, आणि त्या वडाच्या झाडाला एवढं जसं जेवढ्या फांद्या असतात तेवढ्या म्हणजे लेडीज आई बहीण भाऊ नाही सॉरी म्हणजे सगळ्या लेडीज त्या धाग्याला असं गोल गोल फिरून असं 7 जन्म मला हाच नवरा भेटू दे गा बाया, आणि एक फेरी मारली तर मला आता इथे चक्कर आली, याला पण 7 फेऱ्या 7 जन्मापर्यंत मारणार आहेत. कसं वाटतंय वटपौर्णिमा, काय कसं म्हणजे कशी तयारी करणार आहे? छान आहे, काय नाही माहिती आहे सर्वांना, काय आपलं एक खाऊचा पान घ्यायचा, एक वडाचा पान घ्यायचा, त्यामध्ये 5 फळं ठेवायची, केळी आंबा फणस करवंद जांभळं ती, त्याच्यामध्ये दिवा लावायचा, करणफेणी आपली असते छोटीशी ती ठेवायची. मित्रांनो हे सगळं आई सांगते, हे तर तुम्ही उद्या बघणारच आहे, नाहीतर आईचं सांगणं एवढं राहील, तो व्हिडिओ जाईल 10 मिनिटाचा, तिथे 30 मिनिटाचा जाईल, एवढं सगळं करवंदाची आतली पी, तो करवंदा कुठल्या कलरचा होता, केवढा होता, फणस कसा होता, बारका होता का कापा होता का कापा होता, सगळ्या गोष्टी आई सांगत असेल. मला माहिती बरका म्हणजे तर थोडा चिपचिपीत असतो आणि कापा म्हणजे एकदम कायदेशीर कडक असतो. काय तू फणस आणला का नाही आई? पण दाखव ना जरा मागच्या ब्लॉक मध्ये भाऊजींनी फणस घेऊन आलेले. आता पण दाखव ना, फणस आणलंय तू? घेऊन आली मी बाहेर, फणस नाही आणलं तसं आम्ही फणस बघितलंच नाही अशी बोलते, दाखव म्हणून तुम्ही फणस कधी बघितलंच नाही. तर मित्रांनो उद्या हे लोक टकाटक बनणार आहेत दोघी पण, जसं तुम्हाला असे नॉर्मल दिसत आहेत, तर सण सुद आल्याच्या नंतरच हे लोक थोडेसे म्हणजे मेकअप बिकअप करतात. आई मेकअप नाही करत, प्रतिभा मेकअप वगैरे करते, पण प्रतिभाचा तू आईचा मेकअप करणार आहेस? हा आईचा मेकअप करणार आहे उद्या वटपौर्णिमा आहे ना. काय गो बाई सांगू आता, माझा मेकअप करणार आहे आईची उद्या. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. तर हा आनंद तुम्हाला उद्या होणार आहे कारण की आपल्या घरी वटपौर्णिमा आहे, कोणताही फंक्शन तुम्हाला माहिती असं खाली जात नाही, धूमधडाक्यात जातो, डान्स बिन्स करून जाणार आहे, म्हणजे आपला जो कोळी डान्स असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तसा होणार आहे कारण की माझ्या बहिणी पण येणार आहे, तर आम्ही फुल एन्जॉय करणार आहे डान्स. तुम्ही बघायला विसरू नका, तर चला घ्या काळजी, तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.